थंडगार मजेदार। मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी टक्का कमी होताना दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपली मराठमोळी खाद्य संस्कृती जपण्याची खूप आवश्यकता आहे। तर आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ संस्कृती गेल्या 73 वर्षांपासून जतन करणारे जोगळेकरांचे प्रकाश उपहार गृह दादर इथे। नमस्कार मंडळी, 50 वर्ष झालेली आहेत प्रकाश या रेस्टॉरंटला। येस, तुम्ही प्रत्येक माझ्या ज्या ब्लॉग खाली कमेंट करून मला सांगायचा, प्लीज प्रकाश हॉटेल दादरला जा, कवर कर मराठमोळी खाद्य संस्कृती ज्यांनी जपलेली आहे दादरमध्ये, ते आहे हॉटेल प्रकाश। बाहेर न याचा लुक असा आहे आणि मला खरंच असं वाटतंय की इट इज रिअली ग्रेट की मी आज रविवारच्या दिवशी आलेली आहे, कारण काय रविवारच्या दिवशी तुम्ही आत गेल्यानंतर बघाल की खूप अशा मस्त वांग्याच्या स्पेशालिटीज आहेत। खरं तर 75 वर्षापूर्वी प्रकाश हॉटेल सुरू झालं होतं आणि गिरगावात, आणि इथे दादरमध्ये जे आहे त्याला 50 वर्ष झालेली आहेत। 1971 to 2021, ही 2021 हे वर्ष आहे जेव्हा त्यांनी 50 वर्ष कम्प्लीट केलेली आहेत। एक सुवर्ण वर्ष अशी कम्प्लीट झालेली आहे। आज बघाल सगळं लिटरली जसं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांच्या प्रत्येक टॅगलाईनवरती पण आहे मराठमोळा स्वादिष्ट पदार्थ मिळण्याचं ठिकाण, आणि त्यांनी खरंच संस्कृती जपलेली आहे। म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर यांचा जो स्टाफ आहे तो गांधी टोपी एक जो आहे, त्यांचा अख्खा जो पहनाव आहे, सगळा जो हॉटेलचा लुक आहे तो अतिशय सिंपल आहे, आणि डिशेस तर आहेतच मराठमोळ्या। त्या एक एक करून मी आता टेस्ट करणार आहे, पण नेहमीप्रमाणे आता आपण जाणार आहोत किचनमध्ये। मी इथे आता 84 ते मी ती 84 पासून आहे काम, आता 36 वर्ष पूर्ण झाली इथे मॅडम। खूप लोक आहेत ओळखणारे येणारे गिरायकी, आल्यानंतर कसं आहात तुम्ही विचारता, याच्यातच समोर आहे। मुलं लग्न होऊन मुलं बाळ झाली त्यांना तरी या उपहार गृहात मोजकेच पण चवदार आणि उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ मिळतात। वांगी पोहे, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाटा वडा, मिसळ, प्रचंड डिमांड मध्ये असलेलं पियुष साखरेचा आणि गुळाचा खरवस, आवळा सरबत, कोकम सरबत आणि मिसळ पुरी बरोबर खायची पद्धत अगदी लोकप्रिय झालेली आहे नॉन महाराष्ट्रीयन्स मध्ये। व्यवस्थित शिजलेल्या साबुदाण्याचा साबुदाणा वडा हॉटेल प्रकाशनी अजरामर केलेला आहे। अगदी ह्याचा मेन्शन न्यूयॉर्क टाइम्स मध्येही आलेला आहे, ज्याच्यामध्ये रिव्ह्यू दिलेला आहे प्रकाश हॉटेलचा आणि खास करून इथल्या साबुदाणा वड्याचा। सो हे असं सीटिंग आहे आपण बघितलं, आणि आता मी माझी ऑर्डर स्वतः घेला आलेली आहे। गरज नाहीये इथे स्वतः येऊन, इथे सेल्फ सर्व्हिस नाहीये, पण मला अशी मजा वाटते बघा गरम गरम तिथे आता मिसळ तयार। अच्छा, चिवडा आहे का? ओके, हा इथे मिसळ याचं पार्सल चालू आहे, मध्ये चिवडा आहे। सो इथे फरसाणाचा वापर नाही होत, आणि इथलं मी ऐकलेलं आहे इथली मिसळ खूप वेगळी आहे, टेबलवरती गेल्यानंतर आपल्याला कळेलच ती का वेगळी। आपण नेक्स्ट काय बघूया, शांताराम यांना बघूया। ओके, गरम गरम पुऱ्या, साबुदाणा वडा, खरंच मी म्हणते हॉटेल प्रकाशच्या टॅगलाईनमध्ये असायला पाहिजे, एवढा प्रसिद्ध आहे तो इथला। अगदी सचिन तेंडुलकर पण फॅन आहेत ह्या वड्यांचे। ह्या आहेत आपल्या पुऱ्या गरम गरम आलेल्या आणि भाजी, आणि ही आहे अनोखी मिसळ। हे काय? वांगी पोहे। रोज बटाटा पोहे असतात, फक्त रविवारी वांगी पोहेच असतात फक्त खास। अच्छा, आणि अजून पण वांग्यांची काय स्पेशालिटी? वांग्याची भरली वांगी असतात रविवारी। बरं, मग ती पण आपण टेस्ट करूया। हो, ही कोथिंबीर आहे आणि ही आम्ही खजूर चटणी बरोबर गिरायकांना देतो। खजूर चटणी, काय पेशन्सची लेवल असेल ना माझी, हे बघा माझ्या समोर आहे हे सगळं, पण ते टेबलवरती जाऊनच मी खाऊ शकते। हे सुरू केलेली आहे मराठी थाळी, आणि त्या थाळीमध्ये काय काय येतंय बघा, आणि पापड, पापड, लोणचं, पोळ्या, कोशिंबीर, दही, वरण। हे गोड वरण आहे का साधं वरण आहे? साधं वरण। कोंडल्याची भाजी, मटकीची उसळ आहे,
आणि पुऱ्या पण ऑप्शन ऑप्शन आहेत का पुऱ्या? ओके ग्रेट. खरंच मी नेहमी म्हणते नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन क्युझिननी नाव कमवलेलं आहे भारताच्या बाहेरही, तसं आपल्या महाराष्ट्रीयन जेवणानी महाराष्ट्रीयन डिशेसनी पण असंच नाव कमवलं पाहिजे भारताच्या बाहेर. माझी खरंच खूप स्ट्रॉंग इच्छा आहे, स्ट्रॉंग विल. काय आणलंय सदानंद काका? बर, संडे स्पेशल आणि बर, थँक्यू. तर आजचं संडे स्पेशल आहे वांगी पोहे. मी आतापर्यंत सोडे पोहे खाल्लेले आहेत आणि ऑफकोर्स बटाट्याचे पोहे खाल्ले आहेत, पण हे आहेत वांगी पोहे जे फक्त रविवारी मिळतं. लेट्स टेस्ट. सॉलिड आहे ते पोहे, जास्त असे ओले ओले नाही आहेत आणि वांग मस्तच लागत आहे. वांग्यावरती कोथिंबीर पण मस्त लागलेली आहे, मजा आ गया. वांगी पोहे, हे पोहे ही गोष्टच एवढी आधीच इंटरेस्टिंग असते आणि त्याच्यात वांगी किती वेगळी व्हरायटी आहे ना, किती मस्त व्हरायटी आहे. त्यांनी कसं केलेलं आहे की प्रत्येक दिवशी काहीतरी खास असतं, जसं 3 दिवस असतात आठवड्यातले जिथे त्यांनी उपवासाचे आयटम्स ठेवलेले आहे, महाशिवरात्री आणि एकादशी, ह्या दिवशी तुम्हाला भगर वगैरे सगळं म्हणजे उपवास आयटम्स मिळतात. तो कॉन्सेप्ट खरंच खूप अमेझिंग आहे. आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला वांग्याच्या स्पेशालिटीज मिळतात. सो आत्ता आपण खाल्ले आहेत वांगे पोहे आणि आता पुढे अजून बघूया वांग्याची कुठली स्पेशालिटी येणार आहे. ते आपली पुढची डिश आहे थालीपीठ आणि ते येतं ह्याच्याबरोबर, ह्या फोडणी दिलेल्या दह्याबरोबर. सो मी आता टेस्ट करणार आहे थालीपीठ. ओके वाव, मला पहिल्याच बाईटमध्ये कळतं आहे की याच्यात तो लांब चिरलेला कांदा असा मस्त छान असा स्टफ केलेला आहे आणि एकदम जास्ती कडक नाही आहे, नरम आहे. आणि ही भाजणी ते स्वतः इथे बनवतात. सो अमंग आहे पण असं उगाच तिखट नाही आहे, खरंच चविष्ट आहे. आणि ह्या साईजचे 2 असे माझा वीकनेस आहे, म्हणजे गिवन अ चॉईस मी रोज सकाळी थालीपीठ खाऊ शकते आणि प्रकाशमधलं थालीपीठ खरंच छान आहे, खरंच खमंग मस्त स्वादिष्ट आहे. हे सेम बनवणं घरी आपल्याला शक्य नाही होणार, कारण का ही भाजणी ते इथे बनवतात सगळी स्टार्ट टू एंड, कुठून विकत घेतलेली किंवा कोणाकडून करून घेतलेली नाही आहे. इथलं हे थालीपीठ थोडंसं आपल्या कोंबडीवड्यांबरोबर आपण जे वडे खातो ना तसा थोडासा फील येतो आणि मला ते खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. असं नरम आहे, युजली ना जेव्हा असं थालीपीठ खूप कडक असतं. हे आवडतं मला, लांब कांदा मऊ आणि असा पापुद्रा आला आहे, म्हणजे छान असं ते छान भाजलेलं आहे ते त्याच्या पापुद्रावर करते. आता रविवारचं सेकंड स्पेशल म्हणजे आहे भरलं वांग आणि याच्याबरोबर तुम्ही भाकरीही घेऊ शकता. इथे भाकऱ्याही मिळतात, चपात्याही मिळतात, पण आत्ता मी मागवलेली आहे पुरी. सो पुरी बरोबर मी टेस्ट करणार आहे हे आणि त्याच्यानंतर आपली पिवळी भाजी जी पुरी भाजीमध्ये येते ती आणि श्रीखंड. सो सर्वात आधी मस्त, थोडंसं गोडट आहे आणि म्हणजे वाटप असताना मस्त तिखट अंबट गोड आहे, मजा मागायची मजाच वेगळी. छान ना त्यांनी रविवारी हा स्पेशल असा बेट ठेवलेला आहे. आणि आता पिवळ्या बटाट्याची भाजी जी पुरी भाजीमध्ये येते, असल मराठी साधी सुधी चविष्ट अशी पिवळ्या बटाट्याची भाजी. नुसतं पुरी भाजी खायला पण बघितलं, खूप लोक येतात, खूप लोकांनी सांगितलं अरे वा प्रकाशला मग पुरी भाजी खा. पुऱ्या पण अजिबात तेलकट नाही आहेत. हा श्रीखंड पुरी पण म्हणजे माझा वीक पॉईंट आहे. श्रीखंड आणि पुरी जर असाल तुम्ही मराठी तर तुम्हाला आवडणारच आहे. म्हणतात ना ते हॅपी फूड, ते श्रीखंड पुरी हे पण इथेच बनवतात. याच्यात मस्त अति गोड नाही आहे आणि जायफळ आहा थंडगार मजेदार, मी नाही थांबू शकत, एवढं मस्त आहे. असं आंबट पण आहे त्याच्यामध्ये गोड आणि असं जायफळ, अस
अस्सल मराठी आहे मी दिलसे. इथल्या मिसळीचा विषय खरंच खूप खास आहे, खूप वेगळा आहे. कारण आपण बघितलं जेव्हा ते मिसळ बनवत होते ह्याच्यात फरसाण अजिबात वापरल्या जात नाही, ह्याच्यात असतात पातळ पोहे. सो पातळ पोहे हे कसे लागतात छान आहे. वेगळाच मिसळीचा प्रकार ट्राय करण्यासाठी इट इज रिअली गुड, रिअली गुड. आणि ह्याच्यात पातळ पोह्यांचा चिवडा आहे ना, त्याच्यामुळे डाळ वगैरे सुद्धा आहे, त्याची चव पण आहे. आणि इथे पाव मिळत नाही, सो इथे मिसळ पाव नाही आहे. मिसळ मिळणार तुम्हाला, पण ती खायची आहे तुम्ही पुरी बरोबर. मिसळ सुद्धा पाव मिळणार नाही, ब्रेड वगैरे काही नाही. पाहिजे तर भाकरी घ्या, नाही तर चपाती घ्या, पण शक्यतो पुरी बरोबर मी खूप लोकांना खाताना बघितलं आहे. सो याचा जो पातळ पोह्यांचा चिवड्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपलं भाजलेलं खोबरं, डाळ या सगळ्याची चव येते. ही मिसळ मला नुसती खायला पण आवडेल. थाळी पण सुरू केलेली आहे ना, ती पण खूप सुपर्ब आहे. म्हणजे लिमिटेड आहे पण एकदम 134 रुपीजला, म्हणजे 134 रुपयात तुम्हाला इथे मराठी वेज थाळी ही मिळते. आणि त्याच्यात तुम्ही बघितलं आमटी आहे, वरण आहे, भात आहे, चपात्या आहे, स्वीट आहे, कोशिंबीर आहे. तो खूप फिलिंग आहे आणि चव पण त्याची खूप मस्त आहे. म्हणजे मला वांग्याच्या भाजीमधूनच कळालं की इथल्या भाज्यांची चव पण किती उत्कृष्ट असणार. आणि मी आज म्हटलं की आज आपण स्नॅक्स करूया ट्राय. खूप व्हरायटी आपल्याला दाखवायला मिळते. आहे हॉटेल प्रकाशचा सर्वात हिट पदार्थ, हा आहे साबुदाणा वडा जो दिसतोय बॉलसारखा. बॉलवरनं मला आठवलं सचिन तेंडुलकर पण ह्या वड्याचे खूप मोठे फॅन आहेत, असे खूप लोक आहेत. गरम आहे बस असो नसो, इथला साबुदाणा वडा हिट आहे. मिरची आहे आणि शेंगदाण्याचं ना एकदम असं म्हणजे कुठं तर आहेच, पण त्याच्यामध्ये असे थोडेसे असतात ना मोमो असे मोठे शेंगदाण्याचे तुकडे ते पण आहेत. आणि कोटिंग पण मस्त असं आहे याचं, छान वेगळी ट्राय केलेलं. यम. आय थिंक साबुदाणा वड्याची ती एक क्वालिटी आहे. म्हणजे जो मूड आला ना असा अरे साबुदाणा वडा खायचा, तर मग आपल्याला सर्वात ज्या ठिकाणचा आवडतो ना साबुदाणा वडा असं तर यार पटकन तिथे जाऊया आणि साबुदाणा वडा खाऊया अशी डिश आहे. एका प्लेटमध्ये दोन साबुदाणा वडे येतात. शेंगदाण्याची चटणी पण एकदम अशी लाईट आहे. उपवासाच्या दिवशी नक्की येऊन इथे ट्राय करा, त्यांचा उपवास मेन्यू. त्याच्यामध्ये आहे साबुदाणा वडा, साबुदाणा पुरी, साबुदाणा खिचडी, भगर, कचोरी, बटाटा चिवडा आणि या सगळ्या पदार्थांची एक थाळी उपवास थाळी म्हणून. अमेझिंग कॉन्सेप्ट. पोट खूप भरलेलं आहे पण डाळिंबी उसळ पण इथली फेमस आहे. सो अस्सल मराठी जे आपण म्हणतो ना, म्हणजे डाळिंबी उसळ आहे, त्याच्यानंतर फणसाची भाजी आहे, फणस भाजी वगैरे आहे. तर त्याच्यापैकी मला ही टेस्ट करायची होती डाळिंबी उसळ, जी असे छान नारळाच्या वाटपात असं एकदम माइल्ड अशी दिसते आहे मला. हा. आंबट गोड भाकरीबरोबर ऑसम लागणार आहे. तर तुम्ही नक्की डाळिंबी उसळ पण ट्राय करा. प्रत्येक वेळेस मिळेल असं इट्स नॉट इम्पॉर्टंट, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सो सकाळी सकाळी तुम्ही आलात तर तुम्हाला मिळून जाईल. खरंच मजा आली पण आज असल महाराष्ट्रीयन हे सगळे पदार्थ खाऊन. हॉटेल प्रकाश फायनली मी तुम्हाला दाखवलं की जागा किती असल मराठमोळी आहे, ह्याच्यात त्यांनी काहीही कसर सोडलेली नाही आहे. डाऊट घेण्यासारखं काही नाही आहे, कारण स्वीट डिशमध्ये सर्वात पहिला आयटम आहे डिंकाचा लाडू, खरवस, दुधी हलवा, पुरणपोळी. आ हा. पण मी आता पूर्तता करत आहे विथ माय पियुष. हे हाफ आहे, तुम्ही फुलही पियुष घेऊ शकता, पण ते खूप हेवी होईल ह्याच्यात. आणि जायफळ पण आहे, सो मस्त असं फुल डोकं रिलॅक्स होणार आहे आणि छान अशी दुपारची एक झोप पण माणूस काढू शकते पियुष पियुष. इतकं छान गोड आणि एवढं जायफळ आहे त्याच्यात. पोट तर भरलेलं आहे हा व्हिडिओ बघून आणि मराठमोळ्या डिशेस बघून. मन भरलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. प्रकाशला नक्की या आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.